आणि आता घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. सुरुवात करतो एका महत्वाच्या बातमीने. देशात कोरोना परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असताना दिसते. शनिवारी विक्रमी नवीन संक्रमितांचा आकडा समोर आलेला आहे. गेल्या 24 तासांमध्ये 1,44,829 लोक संक्रमित आढळलेले आहेत. गेल्या वर्षी व्हायरस सुरू होण्यापासून ते आतापर्यंत एका दिवसात आढळणाऱ्या रुग्णांचा हा सर्वात मोठा आकडा आहे. यापूर्वी गुरुवारी 1.31 लाख रुग्ण आढळले होते. महाराष्ट्र सरकार पाठोपाठ आता राजस्थानने देखील लसींच्या तुटवड्याचा मुद्दा मांडलेला आहे. शिवाय तात्काळ लसींचा पुरवठा करण्याची केंद्र सरकारकडे मागणी त्या ठिकाणी करण्यात आली आहे. या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी पत्र लिहून त्यांच्या राज्यामध्ये 2 दिवसात लसींचा साठा संपेल तरी आणखी 30 लाख डोस पाठवले जावेत अशी मागणी केली आहे. वीकेंड लॉकडाऊन असूनही पहाटे दादर भाजी मार्केटमध्ये भाजी खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. त्यामुळे मुंबईकरांना कोरोना नियमाचा विसर पडल्याचं चित्र दिसून आलंय. तर मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या लॉकडाऊनच्या आदेशालाही दादर भाजी मार्केटमध्ये केराची टोपली दाखवण्यात आल्याचं चित्र दिसत होतं. दरम्यान न्यूज 18 लोकमतने बातमी दाखवल्यानंतर पोलिसांनी या भाजी मार्केटमध्ये कारवाई केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने शुक्रवारी रात्री 8 ते सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत वीकेंड लॉकडाऊन लागू केलेला आहे. मात्र भिवंडी शहरातील 3 बत्ती ते नजराना कंपाऊंड येथील भाजीपाला बाजारपेठेत पहाटेपासून नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. न्यूज 18 लोकमतने बातमी दाखवल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत व्यापारी आणि नागरिकांना हटवलं. मुंबईतील दहिसर चेत नाक्यावर मुंबई पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावत लॉकडाऊनची अंमलबजावणी नीट होते की नाही हे पाहत आहेत. आणि जे अत्यावश्यक सेवेत आहेत अशांनाच मुंबईच्या दिशेने पाठवलं जात आहे, नाहीतर परत घरी पाठवलं जात आहे, याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी. आज मुंबईसह महाराष्ट्रात वीकेंड लॉकडाऊन आहे. याचा परिणाम आज सकाळपासूनच दिसतोय. तर घड्याळ्याच्या काट्यावर धावणारे मुंबईकर आज या लॉकडाऊनला गंभीरपणे घेत असल्याचं पाहायला मिळत आहे. घाटकोपर ते अंधेरी मेट्रो स्थानकावर आज कमी प्रमाणात वर्दळ पाहायला मिळाली आहे. फक्त अत्यावश्यक सेवेत असणारे कर्मचारी मेट्रो स्थानकावर दिसत आहेत. वीकेंड लॉकडाऊनमुळे कोल्हापूर जिल्ह्यातल्या अनेक व्यापारी पेठांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळतोय. व्यापाऱ्यांनी दुकानं बंद ठेवल्यामुळे कोट्यवधींची उलाढाल ठप्प झाली. राज्यात वीकेंड लॉकडाऊन असल्यामुळे कोल्हापूरच्या दसरा चौकात शुकशुकाट दिसून आलेला आहे. आपण या दृश्याच्या माध्यमातून पाहू शकतो. पोलिसांनी जागोजागी चोख बंदोबस्त ठेवला होता. तर विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई देखील करण्यात येते. शासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊनला रत्नागिरीतील खेडमध्ये चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. नेहमी 24 तास गजबजलेल्या परिसरात आज शुकशुकाट पाहायला मिळतोय. खेड बाजारपेठेत आणि मुंबई गोवा महामार्गावरील भरणे नाका या ठिकाणी देखील अत्यावश्यक सेवा वगळता रस्त्यावर चिटपाखरू देखील पाहायला मिळत नाहीये. तर पोलिसांनी ठिकठिकाणी बंदोबस्त ठेवला होता. रत्नागिरी जिल्ह्यात वीकेंड लॉकडाऊनला सुरुवात झाली आहे. या लॉकडाऊनला व्यापारी वर्गातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. तर यामुळे गुहागरमध्ये 100% बाजारपेठ बंद ठेवण्यात आल्या. दापोली तालुक्यात सर्वत्र लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद पाहायला मिळतोय. मेडिकल आणि दवाखाना वगळता सर्वच दुकाने बंद असल्याने शहरांमध्ये शांतता पसरली. राज्यात वीकेंड लॉकडाऊन लावण्यात आला आहे. वाशिममध्ये विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात आलेली आहे. तर जागोजागी पोलिसांनी नाकाबंदी देखील केली होती. काल लॉकडाऊन नंतरही वाहनांची गर्दी रस्त्यावर पाहायला मिळाली. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने 2 दिवसांचा वीकेंड लॉकडाऊन जाहीर केलेला आहे. वर्धा शहरात बंदची स्थिती दिसून येत असली तरी तुरळक प्रमाणात वर्धेकर जनता रस्त्यावर दिसून येते. आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो. हा पहिलाच वीकेंड लॉकडाऊन असल्याने सामान्य नागरिक कशा पद्धतीने प्रतिसाद देत आहेत हे पाहावं लागणार. औरंगाबादमध्ये कडक संचारबंदीला सुरुवात करण्यात आली आहे. नाक्यानाक्यावर पोलीस तैनात करण्यात आलेले आहेत. विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई देखील करण्यात येते. तर कडक संचारबंदीमुळे औरंगाबादमध्ये शुकशुकाट पाहायला मिळतो. अमरावती जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या रुग्णालयाची निर्मिती करण्यात आली आहे. तर जिल्ह्यात जवळपास 20 च्या वर कोविड रुग्णालयांची निर्मिती करण्यात आली आहे. अमरावती जिल्ह्यातील रुग्णांची संख्या नियंत्रणात आहे. मात्र आसपासचे जिल्हे आणि नजीकच्या मध्य प्रदेशात रुग्णांना बेड मिळत नसल्याने तेथील कोरोना रुग्ण अमरावती जिल्ह्यातील रुग्णालयात धाव घेत असल्याचं चित्र आता समोर येतं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज संध्याकाळी 5 वाजता सर्वपक्षीय प्रमुख नेत्यांची बैठक होणार आहे. बैठकीत कोविड-19 संसर्ग दुसऱ्या लाटेत कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या रोखण्यासाठी
मुख्यमंत्री सर्वपक्षीय नेत्यांशी चर्चा करणार आहेत. पुढील आठवड्यात सुट्ट्या अधिक असल्यामुळे संपूर्ण आठवडाभर कडक लॉकडाऊन करण्यासंदर्भात ही चर्चा होऊ शकते. राज्य सरकार कोरोना काळात नियोजन करण्यात अपयशी ठरलं असून आपलं अपयश झाकण्यासाठी केंद्रावर टीका करत आहे. तर अहमदनगर जिल्ह्यातील मंत्री तर काळ्या बाजाराला खतपाणी घालत आहेत अशी टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. प्रशासन हतबल असून केवळ सरकार वाचवण्यासाठी धडपड करत असल्याचं देखील ते म्हणाले. तर राधाकृष्ण विखे पाटलांच्या टीकेला बाळासाहेब थोरात यांनी देखील प्रत्युत्तर दिलंय. विखेंच्या आरोपाला आपण महत्व देत नाही, ते त्यांची आरोप करण्याची जबाबदारी पार पाडतायत असं थोरात म्हणालेत. तर राज्यात परिस्थिती बिघडत असून कठोर निर्बंध लावण्याची गरजच असल्याचं त्यांनी म्हटलंय. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत. सध्या राज्यासह देशात कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झपाट्याने होते. बारामतीतही वीकेंड लॉकडाऊनमुळे शुकशुकाट आहे. दरम्यान बारामतीतही कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढताना पाहायला मिळत आहे. यासंदर्भातच अजित पवार बैठक घेणार. काही दिवसांपासून सातत्याने मुंबईतील कोरोना रुग्णसंख्येचा आलेख चढत असून पश्चिम उपनगरांमधील गोरेगाव आणि आसपासच्या परिसराला पडलेला कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होताना दिसतोय. तर गोरेगावमधील रुग्ण दुप्पटीचा काळ हा 27 दिवसांवर घसरलाय. तर कोरोना वाढीचा दर हा 2.63% पोहोचला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांना कोरोनाचा संसर्ग झालेला आहे. त्यांची RT-PCR चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मोहन भागवत यांच्यावर नागपूरच्या किंग्सवे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. नांदेडच्या देगलूर बिलोली मतदारसंघाचे काँग्रेस आमदार रावसाहेब संतापूरकर यांचं कोरोनामुळे निधन झालंय. मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात अखेरचा श्वास त्यांनी घेतलाय. रावसाहेब अंतापूरकर हे कोरोनामुळे निधन झालेले भारत भालके यांच्यानंतरचे दुसरे विद्यमान आमदार आहेत. दरम्यान राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनावर शोक व्यक्त केलेला आहे. त्यांनी याबाबत ट्विट देखील केलंय. आमदार रावसाहेब अंतापूरकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि त्यांच्या कुटुंबियांना हे अपरिमित दुःख सहन करण्याची शक्ती मिळो ही प्रार्थना. नगर जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. यातच एक धक्कादायक आणि मनाला चटका लावणारी बातमी समोर आली आहे. काल दिवसभरात अहमदनगरमध्ये चक्क 49 जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आलेले आहेत. काल दिवसभरात नगर जिल्ह्यात 2022 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. आतापर्यंत 13.50 कोटी लस मात्रा राज्यांना वितरित केल्या गेल्या असून त्यापैकी 9.10 कोटी वापरल्या गेलेल्या आहेत. राज्यांकडे 2.40 कोटी लस मात्रांचा साठा असून 1.90 कोटी मात्रा दिल्या जातील. त्यामुळे राज्यांकडे एकूण आता 4.30 कोटी मात्रा उपलब्ध असतील अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी ट्विटद्वारे दिली. रत्नागिरी जिल्ह्यात लसीचा तुटवडा निर्माण झाला असून जिल्ह्यातील बहुतेक लसीकरण केंद्रातील लस संपली आहे. त्यामुळे लस उपलब्ध होईपर्यंत लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात आली आहेत. तर जिल्ह्यामध्ये लस कधी उपलब्ध होईल याबाबत संभ्रम निर्माण झाला. धुळे जिल्ह्यात सध्या फक्त एक दिवस पुरेल इतकाच कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस शिल्लक आहेत. त्यामुळे जिल्ह्यातल्या कोरोना लसीकरणाला खंड पडलाय. लस शिल्लक नसल्याने महापालिकेचे 9 लसीकरण केंद्र बंद करण्यात आले आहेत. तर जिल्ह्याला अजून 8 लाख लसींची आवश्यकता. रेल्वे सेवा थांबवण्यात येणार नाही अथवा गाड्यांच्या संख्येतही कपात केली जाणार नाही तर मागणीनुसार अधिक गाड्या उपलब्ध करून दिल्या जातील असं स्पष्ट करून रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना दिलासा दिला. मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार दरम्यान अप आणि डाऊन धीना मार्गावर उद्या मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे कुर्ला ते वाशी अप डाऊन हार्बर मार्गांवरही ब्लॉक घेतला जाणार आहे. सकाळी 10:55 तर दुपारी 3:55 हा ब्लॉक घेण्यात येणार. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार जगात केवळ हवा प्रदूषणाने 70 लाख मृत्यू होत आहेत तर राज्यातील ही संख्या 1,80,000 असल्याचं लॅन्सेंट हेल्थ जर्नलचा अहवाल आहे. आणि कोरोना हा श्वसनाचा आजार असून या काळात प्रदूषित हवा अधिक घातक ठरत असून हवेची गुणवत्ता न गाठू शकलेली 19 शहरे राज्यामध्ये आहेत. त्यामुळे राज्यावर दुहेरी संकट असल्याचं मत जागतिक आरोग्य दिनानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या दूरसंवादात अनेक तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केलं.
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 14 एप्रिल 2021 रोजी साजरी केली जाणार आहे। सध्या कोविड-19च्या दुसऱ्या लाटेमुळे उद्भवलेल्या अतिसंसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता आपत्ती व्यवस्थापन मदत आणि पुनर्वसन मंत्रालयाकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साधेपणाने साजरी करण्याचे आवाहन केले गेले। राज्यात पुढील 4 ते 5 दिवस पावसासह काही भागात गारपीटही होण्याचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे। मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह गारांचा पाऊस कोसळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली। पश्चिम बंगालमध्ये चौथ्या टप्प्यासाठी मतदान होत आहे तर निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार पश्चिम बंगालमध्ये सकाळी 9:40 15.85% मतदानाची नोंद करण्यात आली आहे। चौथ्या टप्प्यात 44 जागांसाठी मतदान होत असून 373 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। या टप्प्यात राज्यातील अनेक हाय प्रोफाईल व्यक्तिमत्व रिंगणात आहेत। इटलीच्या खलाशांनी केरळच्या तटवर्ती क्षेत्रात दोघा भारतीय मच्छीमारांची हत्या केली होती। त्यानंतर इटलीकडून मिळणारी 10 कोटी रुपये नुकसान भरपाई सर्वोच्च न्यायालयाच्या खात्यात जमा करण्यात यावी, न्यायालयच त्या रकमेचं वाटप करेल असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिला। जम्मू काश्मीरमधील पुलवामा आणि शोपिया जिल्ह्यात 2 चकमकीत सुरक्षा दलांनी 7 दहशतवाद्यांना ठार केलं असून त्यात अन्सार गस्तूल हिंदचा प्रमुख इम्तियाज अहमद शहा याचा समावेश आहे। तर अमेरिकी नौदलाने हिंदी महासागरात भारताची परवानगी न घेता लक्षद्वीप नगरच्या भागात सागरी प्रवास दिशादर्शक निश्चितीची चाचणी घेतली आहे तर भारताच्या या भागातील सागरी अधिकारांवर त्यामुळे अतिक्रमण झालं आहे। ब्रिटनची राणी दुसरी एलिझाबेथ यांचे पती प्रिन्स फिलिप यांचं वयाच्या 99व्या वर्षी निधन झालं आहे। राणी एलिझाबेथ यांच्यासोबत प्रिन्स फिलिप यांचा 1947 साली विवाह झाला होता। अवघ्या 8 आठवड्याभरापूर्वीच प्रिन्स फिलिप अर्थात ड्यूक ऑफ एडिनबर्ग रुग्णालयातून उपचारानंतर पॅलेसमध्ये परतले होते। त्यांच्यावर हृदयाची शस्त्रक्रिया देखील करण्यात आली होती। आयपीएलमध्ये आज चेन्नई सुपर किंग्सचा महेंद्रसिंग धोनी विरुद्ध दिल्ली कॅपिटल्सचा ऋषभ पंत यांच्यामध्ये सामना रंगणार आहे। वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या लढतीत विजयी सलामी नोंदवण्यासाठी दोन्ही संघ उत्सुक आहेत तर संयुक्त अरब अमिरातीत झालेल्या मागील हंगामात दिल्लीला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं होतं।